क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून तरारणे विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये आज गेस्ट लेक्चर आयोजित केलेलं आहे। माननीय प्राचार्य डॉक्टर मुडेकर मॅडम उपस्थित राहिलेले आहेत, त्यावर त्यांचं मी सुद्धा सहर्ष स्वागत करतो। आणि कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आलेल्या डॉक्टर कविता वडराळे शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण स्कूल अँड रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या त्या असिस्टंट प्रोफेसर डायरेक्टर आहेत, त्या इथे येऊन आमच्या सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचं सुद्धा मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो। मॅडमनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज आमच्या सर्वांना सांगून हे सर्व आजच्या या लेक्चरचे आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल खरोखर मी डिपार्टमेंटच्या वतीनं सुद्धा माननीय प्राचार्य मॅडमचं अभिनंदन करतो आणि मॅडमचा धन्यवाद सुद्धा देतो, कारण आम्हाला अशा पद्धतीनं वेगळ्या विषयावरचे लेक्चर गेस्ट लेक्चर घेण्यासाठी प्रवृत्त करताय। आजच्या गेस्ट लेक्चरांचं त्यांचं स्वागत करावे। माननीय प्राचार्य मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या आजच्या वक्त्या डॉक्टर कविता वडराळे मॅडम यांचं स्वागत करावे। आम्ही या करत आहोत या गेस्ट लेक्चर आलेले आहेत त्या वडराळे मॅडम यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे आमच्या सहाय्यक प्राध्यापिका मिंचेकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्या संक्षिप्त स्वरूपात पण अतिशय महत्त्वाच्या अशा वेगवेगळ्या पदव्या मॅडमच्या त्याचबरोबर मॅडमने केलेलं टीचिंग या सर्व गोष्टीचं मॅडमने आपल्या सर्वांना थोडक्यात परिचय करून दिलेला आहे। मी त्यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्य डॉक्टर तेजस्वी मुडेकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला चेअरपर्सन म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावं। मुडेकर मॅडम इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटच्या वतीनं प्रतिवर्षी महाविद्यालयामध्ये विविध स्वरूपाचे उपक्रम राबवले जातात आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या मध्ये नेहमीच इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट हे पुढे असतं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे उपक्रम जे आहे ते महाविद्यालयामध्ये राबवले जातात। आज एक्सपर्ट लेक्चरच्या अनुषंगानं आपण आमंत्रित केलेल्या आजच्या तज्ज्ञ व्याख्यात्या डॉक्टर कविता वडराळे मॅडम, माझा इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचा सगळा स्टाफ आणि आपण सर्व विद्यार्थिनींनो, आपलं महाविद्यालय कमला कॉलेज या नावानं प्रचलित आहे आणि या कमला कॉलेजची स्थापना कैलासवासी व्ही टी पाटील
तथा काकाजी यांनी 1945 मध्ये 22 विद्यार्थिनींना घेऊन ताराराणी विद्यामंदिराच्या नावाने हे ताराराणी विद्यापीठ स्थापन केलं। आणि आज जर आपण बघितलं तर हा मोठा वृक्ष या ठिकाणी आपल्याला दिसतो। 6 ते 7 हजार विद्यार्थिनी या शैक्षणिक संकुलामध्ये कार्यरत आहेत, अध्ययनाचं कार्य करत आहेत। तर या निमित्ताने अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून आपणा सर्वांचं मी स्वागत करते। आणि मुख्यतः स्त्री शिक्षणासाठी वाहून घेतलेले व्हीटी पाटील यांना विनम्र अभिवादन करते। त्याचबरोबर नेहमीच आमच्या महाविद्यालयाच्या आमच्या डिपार्टमेंटच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ताराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर क्रांतिकुमार पाटील सर हे नेहमीच आमच्या विविध कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असतात आणि त्यामुळं मी त्यांचे धन्यवाद मानते। आज एक विशिष्ट औचित्य साधून हा कार्यक्रम जो आहे तो आपण आयोजित केलेला आहे, ज्यांच्यामुळे आपण इथे आहोत तुम्ही आणि आम्ही, ज्यांच्यामुळे इथे आहोत तुम्ही आणि आम्ही, ज्यांच्यामुळे शिक्षण घेतलेलं आहे त्या शैक्षणिक दृष्टिकोनातून अत्यंत उच्च अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्या पुढे आपण विनम्र होतो त्या सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे। या सावित्रीबाई फुलेंनी स्वतः अत्यंत कष्टामध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थिनींना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि या दोघा पती पत्नींनी पुण्यामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा काढली। आणि आज जर आपण बघितलं तर विविध क्षेत्रामध्ये मुलींनी आपलं उच्च स्थान जे आहे ते प्राप्त केलेलं आहे। याच्या मागं हा केवळ शैक्षणिक वारसा आहे असं मी आपल्याला सांगेन। तर या शैक्षणिक वाटचालीमध्ये नेहमीच आपण सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गानं मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो। आणि म्हणूनच आपण सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यतिथी निमित्तानं आज अर्थशास्त्र विभागानं हे तज्ज्ञ व्यक्तींचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। एक लक्षात घ्या, मी नेहमीच विद्यार्थ्यांना सांगत असते की कुठलंही वर्तमानपत्र आपण उघडून बघितलं तर अर्थशास्त्र विषयक काहीही लिहिलेलं नाही असं एकही वर्तमानपत्र आपल्याला सापडणार नाही। म्हणजे अर्थशास्त्र इतकं महत्त्वपूर्ण आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला या अर्थशास्त्राचा उपयोग झालेला दिसून येतो आणि प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये अर्थशास्त्राच्या संबंधित बाबी ज्या आहेत त्या दररोज निदर्शित केल्या जात असतात। म्हणजे इतकं अर्थशास्त्र जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच अर्थशास्त्रामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना असतात त्या आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात। आज हा जो आपण विषय ठेवलेला पहिल्यांदा बंद होतो, ते दरवाजे सगळे बंद होतात आणि मग त्याचे अनेक परिणाम त्या देशांवर आणि वेगवेगळ्या देशांवर झालेले आपल्याला दिसून येतात। युक्रेन रशिया युद्धाचे काय काय परिणाम जे आहेत ते जगावर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे याचं विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञांना आपण बोलवलेलं आहेच, त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन जे आहे ते घेणार आहात। म्हणजे मुख्यतः जर आपण विचार केला तर क्रूड ऑइल जो आहे त्या क्रूड ऑइलवर याचा परिणाम, म्हणजे $130 इतकं क्रूड ऑइलची किंमत वाढलेली आहे आणि जेव्हा क्रूड ऑइलची किंमत वाढते तेव्हा सगळ्याच देशांच्या, म्हणजे ज्यांच्या भारताचा विचार करण्यात 85% आपण क्रूड ऑइल आयात करतो, म्हणजे जर ह्या क्रूड ऑइलचा दर वाढला तर संपूर्ण भारतामध्ये भाववाढ महागाई झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो आहे तो जगावर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर आपल्याला झालेला दिसून येते। आर्थिक परिणाम जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात। तर हा भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे। त्याच्यानंतर याचे परिणाम जे आहेत, युक्रेन आणि रशिया युद्धाचे परिणाम जे आहेत, जेव्हा आपण आर्थिक बाबींचा विचार करतो तेव्हा शैक्षणिक बाब ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते। तुम्ही पेपर वाचत असाल, भारतामधले अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBSचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण आज हॅम्पर झालेलं आपल्याला दिसून येतं। आणि हे सगळं काय आहे, हे जागतिक युद्ध आणि हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे। तुम्ही दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास शाळेमध्ये केलेला असेल, अर्थशास्त्र शिकवणारे शिक्षक सुद्धा आमचे
दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम जे आहेत ते तुम्हाला सांगत आलेले असतील. पण आज जर आपण बघितलं तर आज युद्ध हे जे युद्ध आहे ते तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे आणि तिसरं महायुद्ध म्हणजे जगाचा विनाश. तर या सगळ्या मार्गाने आपण जात आहोत. काय याचे आर्थिक परिणाम भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था यांच्यावर होणार आहे याच्यासाठी आपण कविता वडराळे, डॉक्टर कविता वडराळे यांना आमंत्रित केलेलं आहे. मला वाटेल पण मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते विश्लेषण करतात आणि म्हणूनच आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर त्यांच्या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी अध्यक्षीय मी समारोप करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या याच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक वक्त्या डॉक्टर कविता वडराळे यांनी आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. जागतिक पातळीवरती जी काही युद्धाची जी काही चालू आहे, युद्ध चालू आहे, त्याचा जागतिक पातळीवरती आणि भारतावरती जो काही परिणाम होणार आहे तो कशा पद्धतीने परिणाम होणार आहे याचं मॅडम आम्हाला मार्गदर्शन करतील. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. वडराळे मॅडम, उझबेकिस्तान अशा 15 नवीन देश त्या ठिकाणी निर्माण झाले.
कुस्ती निर्माण झाली. तर त्यातला पहिला पॉइंट आहे युक्रेन मध्ये रशिया विरुद्धचा वाढता असंतोष आणि दुसरा आहे युक्रेनचा नाटो मध्ये समावेशाचा मुद्दा. ओके, तर पहिला पॉइंट मी आठवणी तुम्हाला सांगेन युक्रेन मध्ये वाढता रशिया विरुद्धचा असंतोष. तर रशिया आणि युक्रेन हे दोन्ही तसं म्हटलं तर बहुभाऊ आहेत, कारण ते पूर्वी एकाच घरात होते आणि नंतर त्याची बातमी झालेली आहे. ओके, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याला. तर खऱ्या अर्थाने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये जे काही वाद सुरू झाले ते वाद 2013 पासून सुरू झालेले आहे, 13 मध्ये सुरू झालेले आहे. तर त्यावेळी युक्रेनचे जे काही तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते विक्टर यानुकोविची हे युक्रेनचे त्यावेळचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते. तर ते काय केले, तर जे काही युरोपियन संघ आहे, ओके, तर युरोपियन संघाबरोबर आर्थिक आणि राजनैतिक समझौता जो काही करार होता ते करारावरती ते स्वाक्षरी करणार होते, कारण रशियासोबत पटत नाहीये तर दुसऱ्या कोणासोबत तरी आपण दुरून घेतलं पाहिजे, आपला व्यापार वाढवला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ते राजनैतिक असेल आर्थिक असेल जो काही करार होता युरोपियन संघासोबत तर तो करारावरती ते स्वाक्षरी करायला त्या ठिकाणी तयार होते. परंतु 2013 पर्यंत जे काही राष्ट्राध्यक्ष होते युक्रेनमध्ये ते रशिया समर्थक होते, रशिया हे काही सांगेल ते त्या ठिकाणी ऐकत होते आणि त्यानुसार हे राष्ट्राध्यक्ष सुद्धा त्या राजनैतिक करारावरती सही करणार होते. परंतु रशियाच्या इन्फ्लुएन्समुळं ते साईन त्या ठिकाणी केले नाही, तर साईन केले नाहीत म्हणून स्वाक्षरी न झाल्यामुळं युक्रेनियन जी जनता होती ती भडकली. तर त्यामुळं नोव्हेंबर 2013 मध्ये युक्रेनची जी काही राजधानी कीव आहे तर कीव या शहरामध्ये राष्ट्राध्यक्ष विक्टर यानुकोविची यांच्या विरोधात प्रचंड निदर्शने करण्यात आली, निषेध करण्यात आला. तर त्याचाच परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्या राष्ट्राध्यक्षांना पायउतार व्हावं लागलं आणि रशियाचा आश्रय घ्यावा लागला. तर असं हे वाद त्या ठिकाणी रशिया आणि युक्रेनमध्ये का सुरुवात झाली, तर रशिया समर्थक काही लोक युक्रेनमध्ये आहेत आणि तिथले युक्रेनला मानणारे अशी काही लोक आहेत. तर दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट झाल्यामुळे काय झालेलं आहे, तर तिथल्या जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. ओके, तर त्यामुळे तेव्हापासून युक्रेनियन सैन्य आणि युक्रेनमध्येच असणारे जे काही रशियन समर्थक आहेत तर त्यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन रशियाबद्दलची आधी जी काही आहे ती आधी निर्माण झाली आणि त्यानंतर रशियाचा कल हा काय झाला युरोपियन संघाकडे जास्त वळला. म्हणजे रशियाचा ऐकायचं नाही इथून पुढे आपण युरोपियन संघाचं ऐकलं पाहिजे, त्यांच्याबरोबर आपल्याला गेलं पाहिजे. या भूमिकेतून रशिया आणि युक्रेन यामधला जो काही वाद आहे तो वाद चिघळला, जेणेकरून युक्रेनमध्ये जे काही दोन गट आहेत त्या दोन गटाच्या असंतोषामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे एक कारण आहे. तर दुसरं कारण काय आहे, तर नाटो, तुम्ही ऐकलं असेल युक्रेनचा नाटोमध्ये जो काही समावेश आहे ते समावेशाला धरून त्या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे. ते युक्रेनला वाटतं की आपण नाटोचा सदस्य झालं पाहिजे, तर त्यामुळे युक्रेन सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे की आपण नाटोचा सदस्य व्हावा. तर त्यामुळे जे काही त्यामध्ये देश आहेत नाटोमध्ये इतर जे काही देश आहेत त्या देशांसोबत ते मैत्रीपूर्ण व्यवहार करतात आणि इनडायरेक्टली ते त्या ठिकाणी अमेरिकेचा सपोर्ट अमेरिकेचा आश्रय त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर अमेरिकेचा आश्रय घेणं किंवा नाटोमध्ये युक्रेनला सामील होणं हे रशिया आवश्यकता त्यांना वाटली, काय गरज निर्माण झाली त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. मगाशी कसं सांगितलं तसं दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन आणि अमेरिका हे दोन मोठे राष्ट्र आहेत आणि जगावरती वर्चस्व प्रस्थापित करणं जगावरती वर्चस्व गाजवणं हे त्यांचं ध्येय होतं. तर त्यातूनच अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोघांमध्ये शीतयुद्ध त्या ठिकाणी निर्माण झालं, शीतयुद्ध सुरू झालं. तर सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट सरकारला दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये जी काही कमकुवत झालेली राष्ट्र आहेत त्या कमकुवत झालेल्या राष्ट्रांवरती वर्चस्व गाजवणं हे ध्येय होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर जे काही युरोपियन कंट्रीज आहेत ते कमकुवत झालेले आहेत तर त्यांच्यावरती सत्ता गाजवणं वर्चस्व गाजवणं या हेतू
काही रशियन रशिया आहे किंवा सोव्हिएत युनियन आहे त्या काळचा, ते टर्की आणि ग्रीस या दोन्ही देशावर युनियन हे प्रसार करून पाहत होतं. ते प्रसार रोखण्यासाठी युरोपियन कंट्रीज आणि अमेरिका त्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी नाटोची ही स्थापना केलेली आहे. तर यातून काय होणार आहे, तर 1991 मध्ये सोव्हिएत युनियनची विघटन झाल्यानंतर नाटोचा प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. 1991 पर्यंत फारसा झालेला नव्हता, 1991 नंतर झालेला आहे. तर 1991 नंतर काय झालं, 1991 पर्यंत काय होतं, रशिया ही एकसंध होती, USSR होती. पण 1991 नंतर काय झालेलं आहे, त्याचं विघटन होऊन 15 नवीन राष्ट्र नवीन देश त्या ठिकाणी निर्माण झाले. तर आता अर्थातच नाटो किंवा युरोपियन कंट्रीज किंवा अमेरिका असेल त्यांना काय हवं आहे, रशिया फुटलेला आहे आणि रशियामध्ये जे काही वेगळे छोटे छोटे देश निर्माण झालेले आहेत त्या देशांवरती आपली सत्ता प्रस्थापित करावी किंवा त्यांच्यासोबतचा असलेला आपला व्यवहार वाढावा, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढावा आणि रशियाची कोंडी कशी करता येईल, तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काय झालेलं आहे, नाटोचा जो काही विस्तार आहे, नाटोचा विस्तार हा प्रामुख्याने 1991 नंतर आणि तेही सोव्हिएत युनियनचे जे काही देश होते त्या देशांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये तर तुम्ही बघू शकताय 2004 ला, तर 2004 ला नाटोमध्ये 3 देश सामील झाले. 2004 ला नाटोमध्ये 3 देश सामील झाले. त्या देशांचं नाव काय आहे, लाटविया, एस्टोनिया, लिथुआनिया. हे कोणते देश आहे, हे पूर्वी USSR मध्ये जे काही होते तेच हे देश आहेत आणि हे रशियाच्या सीमेवरती आहे. ओके, तर त्यामुळे लक्षात आलं तुम्हाला या ठिकाणी युरोपियन देश आणि अमेरिकेकडून नाटोची स्थापना का करण्यात आली, तर सोव्हिएत युनियन जो काही होता तर सोव्हिएत युनियन मधून फुटलेले जे काही देश होते त्या देशांसोबतचा आर्थिक व्यवहार वाढावा आणि त्यांना नाटोचं सदस्यत्व करून घेतलं तर त्याचा फायदा हा नाटोला म्हणजे युरोपियन देश आणि अमेरिकन देशांना होईल आणि रशियाची कोंडी त्या ठिकाणी करता येईल. तर त्या उद्देशातून नाटोची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. तर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी नाटोचा कलम 5, हे माहिती असणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी रशिया युक्रेनला नाटोचा सदस्य होण्यापासून त्या ठिकाणी परावृत्त करत आहे किंवा विरोध करत आहे. काय आहे, तर नाटो देश आणि तेथील लोकांचं रक्षण करणं हे नाटोची जबाबदारी आहे, हे त्यांचं उद्देश आहे, हे त्यांचं ध्येय आहे. नाटोच्या कोणत्याही एका सदस्य राष्ट्रावरील हल्ला हा नाटोच्या संपूर्ण सदस्य राष्ट्रावरील हल्ला असं समजला जातो. म्हणजे एका सदस्य राष्ट्रावर जरी हल्ला झाला तर इतर जे काही नाटोचे सदस्य राष्ट्र आहे ते त्यांच्या मदतीला येईल, म्हणजेच त्यांचं सत्ताबळ त्या ठिकाणी वाढेल. जर युक्रेन त्याचा सदस्य झाला तर युक्रेनवरती जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर नाटोचे जे काही इतर सदस्य आहेत ते सुद्धा त्यांच्या मदतीला त्या ठिकाणी येऊ शकतात. तर त्यामुळं नाटोचा जो काही हा कलम 5 आहे तो रशिया आणि युक्रेन हे युद्ध समजून घेण्यासाठी आपल्याला जास्त महत्वाचा आहे की जेणेकरून त्यामुळे रशिया त्या ठिकाणी युक्रेनला विरोध करत आहे. तर नाटोच्या सदस्य राष्ट्रांची आणि तिथल्या लोकांची सामूहिक संरक्षणाची जबाबदारी हे ध्येय त्या ठिकाणी नाटोचं आहे. तर आता आपण बघूयात की नाटोमध्ये जर युक्रेनमध्ये जर नाटो समावेश झाला किंवा सामील झाला तर रशियाला काय प्रॉब्लेम आहे, रशिया का नाही म्हणते, का विरोध करत आहे. तर अर्थातच आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की युक्रेनला सदस्य व्हायचं आहे, रशियासोबतचे त्यांचे संबंध चांगले नाहीयेत, अंतर्गत असंतोष आहे. ओके, त्या कारणामुळे त्यांना नाटोमध्ये जायचं आहे, तिथलं सदस्यत्व मिळवायचं आहे. पण रशियाचा काय प्रॉब्लेम आहे, जर युक्रेन हा नाटोचा सदस्य झाला तर रशियाची जी काही अर्थव्यवस्था आहे, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, या रशियाच्या सर्व धोरणांवरती त्याचा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. तर रशिया आणि नाटो या दोघांमध्ये युक्रेन हा बफर स्टेटची भूमिका पार पाडतो. बफर स्टेट म्हणजे दुवा किंवा दोघांचा मिडलमन या अर्थाने आपण काय म्हणू शकतो, म्हणजे युक्रेन जो काही आहे तो सध्या परिस्थितीमध्ये रशिया आणि नाटो जे काही देश आहे, नाटोचे सदस्य राष्ट्र आहे, संघटना आहे, तर त्याच्यामध्ये दुवा म्हणून एक बफर स्टेट म्हणून त्या ठिकाणी काम करतो. जर युक्रेन हा नाटोचा पार्ट झाला, नाटोमध्ये तो समावेश झाला
म्हणजेच रशियाला जो काही शत्रू थोडा लांब होता तो शत्रू अजून थोडा जवळ आणून बसवल्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. त्यामुळे रशियाच्या राजकीय जो काही बॉर्डर इश्यूज आहेत तर त्यासाठी म्हणून हे धोकादायक असणार आहे. तर त्या अनुषंगाने राजकीय बॉन्डिंगचा संरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. तर त्यामुळे काय आहे की युक्रेनला नाटोमध्ये समावेश होऊ देत नाहीये. आणखीन एक बघू शकताय तुम्ही पाश्चात्य देशापासून मॉस्कोची जी काही राजधानी आहे ती राजधानी सध्या परिस्थितीमध्ये 1600 किलोमीटर इतकी लांब आहे. ओके, पण जर युक्रेन त्याच्यामध्ये समावेश झाला नाटोमध्ये तर हे 1000 किलोमीटर त्या ठिकाणी काय होणार आहे अंतर कमी होणार आहे. म्हणजे 740 किलोमीटर पर्यंत ते येऊन ठेपलेले असणार आहे. इतक्या जवळ नाटोची जे काही क्षेपणास्त्र असतील ते त्यांच्या रशियाच्या जवळ येणार आहे. त्यामुळे सुद्धा काय आहे रशियाला युक्रेनला नाटोमध्ये समावेश होऊ द्यायचं नाहीये. तर अमेरिका तर टपून बसलेलीच आहे की नाटोमध्ये त्यांना समावेश करून घ्यायचं आणि रशियाची कोंडी करायची. कारण ऑलरेडी आपण बघितलं की 2004 रशियाचे जे काही तुकडे झालेले 3 राष्ट्र आहेत ते 3 राष्ट्र त्यांनी आधीच समावेश करून घेतलेला आहे. तर त्या अनुषंगाने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रशियाला युक्रेन जो काही आहे तो नाटोमध्ये समावेश होऊ द्यायचा नाहीये. दुसरा मुद्दा काय आहे तर रशियाच्या आर्थिक आणि सामाजिक घटकांवरती सुद्धा परिणाम होणार आहे. तर काय परिणाम होणार आहे तर रशियाचा जो काही व्यवहार आहे तो युरोपियन देशांशी आहे. तर युरोपियन देशांशी व्यवहार होत असताना तो कुठून होतो जे काही जी ब्लॅक सी आहे काळे समुद्र आहे तिथून तो व्यवहार होतो. ओके, आणि त्याचबरोबर रशिया जेव्हा म्हणतो आपण तर क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड रँकला आहे. तर त्यामुळे त्यांचे गॅसचे जे काही पाईपलाईन्स गेलेले आहेत ते युक्रेनच्या भूभागातून गेलेले आहेत. तर त्यामुळे जर युक्रेन हा नाटोचा सदस्य झाला तर काय होईल भविष्यामध्ये आर्थिक अडचण निर्माण करण्यासाठी म्हणून युक्रेन रशियाला सहाय्य करेल का नाही करणार. ओके, तर अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल किंवा भविष्यामध्ये आपली आर्थिक अडचण होऊ नये म्हणून असेल या दोनही कारणांमुळे काय आहे रशिया युक्रेनला नाटोचं जे काही सदस्यत्व आहे ते सदस्यत्व होऊ देत नाही त्याला त्या ठिकाणी विरोध करीत आहे. तर सध्या परिस्थितीमध्ये काय झालं की युक्रेनला नाटो देशांची नाटोचे जे काही सदस्य राष्ट्र आहेत त्यांची मैत्री वाढवलेला आहे अमेरिकेचा आश्रय घेत आहे ते रशियाला आवडलेलं नाहीये. त्यामुळं रशियानं युक्रेनवरती 24 फेब्रुवारी 2022 पासून युद्ध हल्ले त्या ठिकाणी सुरू केलेले आहे. ही थोडक्यात त्या ठिकाणी पार्श्वभूमी जी आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर आता आपण माझ्या प्रेझेंटेशनच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. ते आहे म्हणजे रशिया युक्रेन युद्धाचा जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील अभ्यास. एक अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगते मॅडम मगाशी जसं म्हटलं तर न्यूजपेपरचा कुठलाही एकही असा दिवस नसतो की त्याच्यामध्ये अर्थशास्त्रविषयक माहिती छापलेली नाही. तर सर्वसामान्यांच्या पर्यंत अर्थशास्त्र हे पोहोचलेलं आहे. आता मला माहिती नाही इथे तुम्ही किती जण इकॉनॉमिक्सचे आहात मे बी दुसऱ्या सब्जेक्टचे पण असाल पण तुम्हाला हे कळालं की अवघड नाही असं मला वाटतं. मी ट्राय करेन अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन. तर रशिया आणि युक्रेन युद्धाचा जो काही परिणाम अर्थव्यवस्थेवरती आहे तो जागतिक असेल किंवा भारतीय दोन्ही मिक्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. तर त्यासाठी काही पॉईंट्स मी या ठिकाणी काढलेले आहेत. तुम्ही बघू शकताय क्रूड ऑइल असेल किंवा नॅचरल गॅस असेल लोखंडी सळ्या असतील खाद्यतेल असतील सोयाबीनच्या किमती असतील किंवा शेअर मार्केट असेल. ओके, तर या सगळ्या गोष्टीवरती या युद्धाचा परिणाम झालेला आहे. तर वन बाय वन या गोष्टी आपण या ठिकाणी बघूयात. क्रूड तेल आणि कच्चा तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. रशिया आणि युक्रेन या दोघांमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर क्रूड ऑइलच्या ज्या काही किमती आहेत त्या $130 इतकी किंमत त्या ठिकाणी वाढलेली आहे. तर युद्धाच्या पूर्वी जर आपण बघितलं तर साधारणतः $89 $90 इतके होते. 14 वर्षातला हा उच्चांकी दर आहे. म्हणजे 2013 इतक्या हाई लेवलला किमती कधीही पोहोचलेल्या नव्हत्या. इतक्या उच्च दरावरती क्रूड ऑइलच्या किमती या पोहोचलेल्या आहेत. म्हणजे क्रूड ऑइलच्या किमती वाढलेल्या आहेत
तर फ्लोराईड आणि रशियाचा काय संबंध आहे? तर रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि तसाच तो निर्यातदार सुद्धा आहे. तेलाचा 3 नंबरचा उत्पादक आणि दुसऱ्या नंबरचा तो निर्यातदार देश आहे जगामध्ये. 2 नंबरचा उत्पादक आणि 3 नंबरचा निर्यातदार देश आहे. तर दररोज 11 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन रशियामध्ये केले जाते. ओके, त्याचबरोबर त्यातील जेवढं काही उत्पादन होतं तेवढं त्या उत्पादनाचा निम्मा भाग हा रशियामध्ये खर्च केला जातो आणि राहिलेला जो काही निम्मा आहे तो त्या ठिकाणी म्हणजे 50% त्या ठिकाणी निर्यात केली जाते. ती निर्यात जर्मनी, इटली, नेदरलँड, पोलंड, फिनलँड, लिथुआनिया, ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया हे जे काही युरोपियन राष्ट्रे आहेत या युरोपियन राष्ट्रांना त्या ठिकाणी निर्यात केली जाते रशियाकडून. तर त्यानंतर बघू शकताय तर क्रूड ऑइलच्या किमतीच्या काही वाढलेल्या आहेत. त्या क्रूड ऑइल किमती वाढल्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात? तर असाही अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो की अजून ह्या किमती $200 पर्यंत जाऊ शकतात. अजून मॉर्गन स्टँडर्डनुसार हा जो काही क्रूड ऑइलचा रेट आहे तो 185 दरांपर्यंत जाऊ शकतो. तर 150 इतका क्रूड ऑइलचा दर झाला तर जागतिक जे काही GDP आहे विकास दर जो काही आहे तो विकास दर 0.9% खाली येऊ शकतो. आणि जेव्हा क्रूड ऑइलची किंमत वाढते त्याचवेळी जे काही महागाई निर्देशांक असतो होलसेल प्राईस इंडेक्स आपण त्याला म्हणतो तर त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 0.9% वाढ होण्याची शक्यता असते. तर क्रूड ऑइल जे काही आहे ते रशियन कंट्रीजकडून युरोपियन कंट्रीना त्या ठिकाणी सप्लाय केलं जातं. ऑलमोस्ट 50% ते त्या ठिकाणी निर्यात करतात. तर अशावेळी आपण आता ऐकतोय की रशिया आणि युक्रेनमधून जे काही क्रूड ऑइल असेल किंवा नॅचरल गॅस असेल त्याच्यावरती आपण बंधने घातली पाहिजे. तर बंधने घालणे हे जगाच्या दृष्टिकोनातून परवडणार आहे का? जर आपण तिथून जे काही ऑइल आयात करतो त्या आयातीचा नेक्स्ट अजून जेव्हा आपण ते आयातीवरती त्या देशातून आयात करत असताना त्याच्यावरती जर निर्बंध घातलं तर ते जगाला परवडणार आहे का? नाही. का परवडणार नाहीये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तर भारताचा जर विचार केला तर जगातील 3 क्रमांकाचा हा सर्वात मोठा ऊर्जा आयातदार देश आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडून खरेदी करतो, दुसऱ्या देशांकडून आपण काय करतो ऊर्जा किंवा क्रूड ऑइल असेल ते आपण इम्पोर्ट करतो, खरेदी करतो. ओके, म्हणजे आपलं असं इथं काही आहे का? फारसं नाही आहे. आपल्याकडे नाही याचा अर्थ आपल्याला त्यांच्याकडून घेतल्याशिवाय पर्याय नाही, आयात केल्याशिवाय पर्याय नाही. तसेच जे काही युरोपियन कंट्रीज आहेत जर्मनी, इटली वगैरे तर ते सुद्धा म्हणजे रशियाचं आत्ताच आपण बघितलं की 50% क्रूड ऑइल ते युरोपियन कंट्रीला त्या ठिकाणी निर्यात करतात. तर अशा परिस्थितीमध्ये युरोपियन कंट्रीज हे नाटोचे सदस्य जरी असले तरी त्यांनी त्यांच्या आयातीवरती बंधने घालू शकतात का? नाही घालू शकणार. जर त्यांनी आयातीवरती बंधने घातली तर त्या त्या देशांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी महागाईचा दर हा वाढू शकतो, महागाई भाववाढ त्या ठिकाणी होऊ शकते. तर त्यामुळं जगातील कुठल्याच देशाला त्या देशांकडून खरेदी नाही करायचं असं सध्या परिस्थितीत तरी ते म्हणू शकत नाहीये. तर त्याचा डेटाबेस तुम्हाला मी थोडाफार या ठिकाणी दाखवलेला आहे. काय आहे तर क्रूड ऑइल किती रशियाकडून कोणता देश इम्पोर्ट करतो, त्याचबरोबर नॅचरल गॅस किती इम्पोर्ट करताय. चायनाचे बघितलं तर रशियाकडून 31% ते क्रूड ऑइल इम्पोर्ट करताय. त्याचबरोबर OECD युरोप जे काही आहे ते 26% करतायत. नेदरलँड 11%, जर्मनी 8% आणि बेलारूस 6% आहे. तसंच नॅचरल गॅस सुद्धा आहे. तर चायना 5%, OECD युरोप 35%, जर्मनी 18%, बेलारूस 9% आणि फ्रान्स 9%. म्हणजे हे जे काही युरोपियन कंट्रीज आहेत हे युरोपियन कंट्रीजचा डिपेंडन्सी अवलंबित्व रशियावरती आणि युक्रेनवरती किती आहे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जवळजवळ त्यांची आयात ही 30% क्रूड ऑइलची आयात, नैसर्गिक वायूची आयात ही या देशांवरती अवलंबून आहे. जर त्यांनी निर्बंध घातला तर ते दुसरीकडून इमिडिएटली आणू शकणार आहेत का? तेवढा पुरवठा दुसरं कोणी करणार नाही आहे. तर त्यामुळं क्रूड ऑइलच्या किमती वाढतील आणि त्या त्या देशामध्ये सुद्धा महागाई त्या ठिकाणी वाढू शकते. अर्थातच युद्ध जेव्हा सुरू होतं तेव्हा याचं सप्लाय त्या ठिकाणी पुरवठा साखळी खंडित होते, त्यातूनच इतका रेट वाढलेला आहे. आणि आपण पूर्णपणे जर बँड केले तर महागाईमध्ये अजून भर पडून महागाईचा भडका त्या ठिकाणी उडू शकतो. तर त्यामुळेच सध्या परिस्थितीमध्ये
झाले तरी त्यांना बॅन करणं हे परवडणारे नाही. जर बॅन केलं तर एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ऊर्जा संकट एनर्जी क्राइसिस त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. ओके, तर आता तुम्ही तेलाच्या किमती आणि महागाई याचा संबंध थोडंफार बघूया. तर काय आहे तेल आणि महागाई? म्हणजे महागाई वाढते, क्रूड तेलाच्या किमती वाढल्यामुळे महागाई वाढते आपण म्हणतो, पण ती नेमकी प्रोसेस कशी असते? तर जेव्हा आपण म्हणतो की क्रूड तेल आपण इम्पोर्ट करतो, भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे, म्हणजे जे काही आपण इम्पोर्ट करतोय त्यामध्ये इम्पोर्ट कशा पद्धतीने करतो, तिन्ही मार्ग असतील, रेल्वे जलमार्ग असेल, भूमार्ग असेल, हवाई मार्ग असेल, कोणत्याही मार्गाने जरी इम्पोर्ट केलं तरी आपल्याला महागाई ही सोसावीच लागते. तर एक्झाम्पल म्हणून आपण जलमार्ग बघूया. तर कोणत्याही वस्तू असतील, कच्चा माल असेल, आपण परदेशातून जेव्हा आयात करतो त्या आयात करत असताना आपण कशाद्वारे, शिपिंगद्वारे आयात करतो, जहाजाद्वारे आयात करत असतो. तर जहाजाद्वारे आयात करत असताना ते जहाजासाठी सुद्धा जहाज कशावरती चालते, पेट्रोल डिझेल याची आवश्यकता या ठिकाणी आहे, ते कशातून बनवलं जातं, कच्चा माल जो काही आहे ते त्याचं कन्व्हर्जन रिफायनरी करून ते बनवलं जातं, तर त्यामुळे ती प्रोसेस त्या ठिकाणी वाढते. म्हणजे ऑलरेडी कच्चा माल महाग मिळाल्यामुळं काय आहे, खर्च त्या ठिकाणी वाढतो. म्हणजे कच्चा माल हा दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये आणण्यासाठीचा जो काही खर्च आहे, वाहतूक खर्च, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, तो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट त्या ठिकाणी वाढतो. तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढल्यामुळं ऑटोमॅटिकली काय होणार आहे, त्या वस्तूच्या किमती वाढणार आहे. ट्रान्सपोर्टेशन खर्च वाढला म्हणून तो वाढलेला खर्च काही ती झाली कंपनी सहन करणार आहे का, नाही करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला इथं स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे, एखादा लॅपटॉप आपण परदेशातून आणत आहोत तर $650 आहे. ओके, पण वाहतूक खर्च वाढला कशामुळे, क्रूड ऑइलमुळे, पण तो खर्च किती आहे, $50 इतका आहे. तर त्यामुळे ती वस्तू आपल्याला कितीला मिळेल, $650 ऐवजी आपल्याला ती $700 त्या ठिकाणी खरेदी करावी लागते. म्हणजे अशा प्रकारे वाहतूक खर्च वाढण्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, महागाई वाढते. म्हणजे ती एकच वस्तू नाही, डोमेस्टिक मार्केटमध्येच नाही तर कितीतरी कोटीही पैसे आपले त्या ठिकाणी आयातीवरती खर्च होतात. तसंच पेट्रोल डिझेलच्या किमती, आता निवडणुका सुरू असल्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये आपल्या इथे पेट्रोल डिझेलचे दर हे स्थिर आहेत, पण त्यामध्ये सुद्धा अजून 20-30 रुपयांची वाढ होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. त्यामुळे सगळ्याच वस्तूंच्या किमती या वाढू शकतात. कशामुळे? तर वाहतूक खर्च त्या ठिकाणी वाढल्यामुळे. तर असा हा संबंध जो काही आहे तो तेलाच्या किमती आणि महागाई, अशा पद्धतीने महागाईमध्ये त्या ठिकाणी वाढ होते. कसे वाढलेले आहेत आणि कितपत वाढलेले आहेत तुम्हाला लक्षात येईल. तर हे टेबल न बघता तुम्ही फक्त लाईन ग्राफ जरी बघितला तरी लक्षात येईल. तर मार्च जो काही आहे ते राईट साईड ला कोपऱ्यामध्ये आहे. तर म्हणजे अगदी 10-12 दिवसांमध्येच क्रूड ऑइलचे जे काही रेट आहेत ते पूर्वी 89-90 होते, तर आता ते 130 इतके झालेले आहे. 40 रुपयांनी वाढ झालेली आहे. तर 40 रुपयांची वाढ ही फक्त 10-12 दिवसांमध्ये होणे हे कुणालाही परवडणारे असे नाही आहे. तर त्यामुळे त्यातूनच महागाईचा महागाईमध्ये वाढ, भाववाढ त्या ठिकाणी होते. तर दुसरा एक मुद्दा आहे तो नैसर्गिक वायू. तर नैसर्गिक वायू जे काही आहे, तर भारतामध्ये भारतातील एकूण इंधनापैकी नैसर्गिक वायूचा वाटा सुमारे 6% आहे आणि त्यामध्ये सुद्धा 56% वायू हा भारत आयात करतो. ओके, तर वायू म्हणजे कुठले, गॅस जे काही CNG, PNG, वीज वगैरे जे काही आहे, तर ते तर नैसर्गिक वायूच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा या सगळ्या जे काही गॅसेस आहेत CNG, PNG यांच्या किमतीमध्ये सुद्धा 10 पटीनं त्या ठिकाणी वाढ होऊ शकते. तर अशा पद्धतीने क्रूड ऑइल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल तर त्याचा परिणाम हा भाववाढ होऊ शकतो. तर दुसरा एक पॉईंट आपण बघूया, लोखंडी सर TMT बार्स किंवा TMT स्टील बार्स आपण असं म्हणू शकतो. तर रशिया आणि युक्रेन ह्या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर जे काही स्टील TMT बार्स आहेत त्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. तर युद्धाच्या पूर्वी ते प्रतिटन 55,000 रुपये होता, तर युद्ध सुरू झाल्यानंतर सध्या परिस्थितीमध्ये ते 60,000 आसपास प्रतिटन इतका लोखंडी सळ्यांची किंमत आहे. तर याचा आणि युद्धाचा काय संबंध आहे, तर या लोखंडी सळ्यांसाठी जे
डोम असेल, मॅग्निस खनिज असेल, तर त्याचे साठे हे रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये आहे. ओके, तर युद्ध सुरू झाल्यामुळे ते आपल्याला निर्यात करू शकत नाहीये, त्यामुळे या ठिकाणी लोखंडी सळीचे काही आहे त्याच्या किमती या वाढलेल्या आहेत. तर लोखंडी सळ्यांचं जेव्हा आपण या ठिकाणी म्हणतो, तर अजून एक ऑस्ट्रेलियानंतर युरोपातील आणि आसपासच्या देशांना खनिज पुरवठा करणारा युक्रेन हा मोठा पुरवठादार देश आहे. तर या लोखंडी सळी स्टील हे कुठे कुठे वापरलं जातं बघू शकता तुम्ही. ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा होम अप्लायन्सेस असतील, कन्स्ट्रक्शन असेल, रिअल इस्टेट असेल, या क्षेत्रामध्ये लोखंडी सळीचा वापर केला जातो. तर आता याचा आणि महागाईचा संबंध किंवा यामुळे कोणकोणत्या क्षेत्रातली महागाई त्या ठिकाणी वाढू शकते, तर जे काही स्टील डीएमटी बार्स आहेत ते सुद्धा कशाद्वारे बनवलं जातं, तर खनिज जे काही आहे ते खनिजापासून बनवलं जातं. खनिज हे त्याचा कच्चा माल आहे आणि ते आपण बाहेरील देशातून आयात करतो आणि त्याचा पुरवठा आता कमी झालेला आहे. म्हणजे जेव्हा आपण महागाई म्हणतो, महागाई निर्माण होण्यासाठी पहिलं कारण आहे की पुरवठा कमी झालेला आहे, तर ऑब्व्हियसली किमती वाढू शकतात, हे एक रिझन आहे. दुसरं म्हणजे जे काही कच्चा माल आहे ते कच्चा माल आपल्याला भूगर्भातून एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, काढायचा आहे. ओके, ते एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय वापरतो, मशिनरीज वापरतो. तर मशिनरीसाठी सुद्धा परत आपल्याला क्रूड ऑइलची आवश्यकता आहे, तर क्रूड ऑइल ऑलरेडी वाढलेलं आहे, तर त्यामुळे एक्स्ट्रॅक्शनचा खर्च सुद्धा आपल्याला जास्त येतो. ओके, आणि तिसरं म्हणजे क्रूड ऑइल वाढल्यामुळे जो काही वाहतूक खर्च आहे दुसऱ्या देशांमधून आपण आयात करतो तो वाहतुकीचा खर्च. म्हणजे अशा तीन अँगलने, एक तर पुरवठा कमी आहे, दुसरा आहे एक्स्ट्रॅक्शन कॉस्ट जास्त आहे, आणि तिसरा आहे वाहतूक खर्च जास्त आहे. अशा तीनही कारणांमुळे काय झालेलं आहे, लोखंडी सळ्यांची किंमत त्या ठिकाणी वाढलेली आहे. आता एकच आपण लोखंडी सळी आणि रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन सेक्टर जर बघितलं, घर बांधकाम, तर बांधकामामधला लोखंडी सळी हा महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, महत्त्वाचं इनपुट आहे, तर त्याची किंमत वाढली तर घराचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढणार. कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढलं की ऑटोमॅटिकली घर जेव्हा फायनल विक्रीला काढलं जातं तेव्हा त्याचाही खर्च वाढेल. तर त्यामुळे बिल्डर आधी जे 40 लाखाचं एस्टिमेट काढलं असेल तर ते 40 लाखाला देतील का, नाही देणार, त्यांचं मार्जिन कमी होईल. तर त्यामुळे त्यांचं मार्जिन स्टॅबिलाइज ठेवण्यासाठी काय करणार, त्या घराची किंमत त्या ठिकाणी वाढवली जाईल आणि अर्थातच ते त्रास कोणाला सहन करावं लागणार आहे, सामान्य ग्राहकांना करावं लागणार आहे. तर त्यामुळे लोखंडी सळींच्या किमती सुद्धा या ठिकाणी या युद्धामुळे वाढलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघूयात की खाद्यतेलाच्या किमतीमध्ये काय परिस्थिती आहे, तर खाद्यतेलाच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत. म्हणजे एकूण डायरेक्टली जे काही घरगुती आपलं बजेट आहे त्या बजेटवरती इम्पॅक्ट हा खाद्यतेलाचा त्या ठिकाणी होईल. तर रशिया युक्रेन युद्धाचा जो काही फटका आहे तो खाद्यतेलाच्या रूपाने भारताला बसणार आहे. तर युक्रेन हा जगातील सूर्यफूल तेलाच्या निर्यातीतील 50% इतका वाटा आहे. जगामध्ये जे काही सूर्यतेल निर्यात केलं जातं त्या निर्यातीमध्ये युक्रेन या देशाचा वाटा किती आहे, 50% इतका आहे. ओके, तर दोन्ही देशांचा सूर्यफूल तेलाच्या जगातील व्यापारात मोठा दबदबा आहे आणि भारताला खाद्यतेलाच्या एकूण गरजेच्या, म्हणजे भारतामध्ये जेवढं काही खाद्यतेल लागतं त्या खाद्यतेलाच्या 60% इतकं खाद्यतेल भारताला आयात करावं लागतं. जे काही आपण रोज तेल वापरतो घरी त्यापैकी 60% तेल जे काही आहे, ओके, म्हणजे 10 चमचा आपण रोज वापरत असतो तर त्यातले 6 चमचे हे बाहेरच्या देशातले आहेत आणि 4 चमचे आपल्या देशातले आहेत, असं सोप्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. म्हणजे भारताला जेवढी काही गरज आहे त्याच्यापैकी 60% इतकं तेल आपण इतर देशांकडून आयात करतो. तर आयातीतील सूर्य तेलाचा जो काही वाटा आहे तो 14% आहे. जे काही आपण तेल आयात करतो त्या तेलामध्ये 14% तेल आपण सूर्यफुलाचं तेल आपण आयात करतो. तर सूर्यफूल तेलाच्या एकूण आयातीपैकी 93% आयात हे दोन्ही देशांकडून केलं जातं. रशिया आणि युक्रेन या दोन देशांकडून आपण सूर्य तेलाची आयात करतो आणि त्यातल्या त्यात 20% आपण रशियाकडून घेतो आणि 78% सूर्यफूल जे काही आहे त्या तेलाची आयात आपण युक्रेन या देशांमधून करतो. आता याचा परिणाम काय होईल, तर युद्धाच्या पूर्वी जर बघितलं तर रेट किती होते, म्हणजे 2 वर्षापूर्वी 98 प्रति लिटर होते आणि युद्ध परिस्थिती आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यातला जर दर पाहिला तर तो 161 रुपये इतका आहे. म्हणजे खाद्यतेलाचा खाद्यतेल हे तर जीवनावश्यक वस्तू आहे,
सर्वसामान्यांना सुद्धा त्याची आवश्यकता आहे, तर त्यामुळे गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या बजेट वरती सुद्धा याचा खाद्यतेलाच्या किमतीचा परिणाम होणार आहे। तर आता दुसरी गोष्ट त्याला लागून आहे, सोयाबीनच्या किमतीमध्ये वाढ झाली। तर युद्ध जेव्हा सुरू झालं त्या कालावधीमध्ये तुम्ही ऐकलं असेल सोयाबीनचे दर वाढलेले आहेत, तर आता सूर्यफुलाचे तेल आणि सोयाबीनचा दर याच्यामध्ये काय संबंध आहे? तर अर्थातच मगाशी म्हटले त्याप्रमाणे आपली अर्थव्यवस्था तेलासाठी 60% आपण बाहेरच्या देशावरती अवलंबून आहे, की पुरवठा साखळी आता विस्कळीत झालेली आहे। तर दुसरा पर्याय त्याला शोधलं पाहिजे, तर कोणतं तेल असणार आहे? सोयाबीन तेल। आपल्या देशामध्ये त्याचं उत्पादनही होतं, त्यामुळे पूर्वी जो 6-6.5 हजार प्रति क्विंटल दर होता तो या युद्धामुळे काय झालेला आहे, साधारण 7-7.5 हजार इतक्या रुपयापर्यंत त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। अर्थातच त्याचा फायदा थोडाफार आपल्या भारतीय शेतकऱ्यांना होऊ शकतो। त्यानंतर बघूयात गव्हाच्या किमतीमध्ये वाढ। तर रशिया युक्रेन युद्ध आणि गव्हाची किंमत आणि त्यातून भारताला फायदा होणार का कसं? तर रशिया हा जगातील पहिल्या क्रमांकाचा गहू निर्यातदार देश आहे, गव्हाचा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे। तसेच युक्रेन हा सुद्धा जगातला चौथा मोठा निर्यातदार देश आहे, म्हणजे रशिया हा फर्स्ट रँक आणि युक्रेन जो काही आहे तो चौथ्या क्रमांकाचा गहू निर्यातदार देश आहे। म्हणजे त्यांचा जो काही वाटा आहे एकूण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ते 1/4 इतका गहू निर्यात करतात, पण युद्ध परिस्थितीमुळे पुरवठा साखळी खंडित झालेली आहे। आणि सध्या जर भारताचा आपण विचार केला तर भारतामध्ये गहू कापणी सुरू झालेली आहे, गव्हाचं प्रोडक्शन या ठिकाणी आहे। तर त्यामुळे जे काही आखाती देश आहेत दक्षिण कोरिया, श्रीलंका, फिलिपाईन्स वगैरे या देशांकडून आपल्या भारतीय गव्हाला त्या ठिकाणी मागणी वाढलेली आहे। तर पूर्वी आपण 2021 मध्ये 61 दशलक्ष टन इतकं निर्यात केलं होतं, तर तो त्याचा जो काही कोटा आहे तो 6 महिन्यामध्येच आपण आता ते फुलफिल करू। म्हणजे याचा फायदा थोडंफार या ठिकाणी शॉर्ट टर्मसाठी असते ना, अल्प कालावधीसाठी का असते ना, पण भारतीय शेतकऱ्याला भारतीय व्यापाऱ्याला गव्हाच्या विक्रीतून होणार आहे। आणि त्याचबरोबर जर आपण चांगल्या क्वालिटीचं गहू आत्ता ज्या देशांना प्रोव्हाइड करतो युद्ध परिस्थितीमुळे, तर त्या देशांची हक्काची बाजारपेठ सुद्धा मिळू शकते। कदाचित इन फ्युचरमध्ये आपण त्या राष्ट्रांना सुद्धा गव्हाची निर्यात करू शकतो। धातूंच्या किमती। तर धातूंमध्ये पॅलेडियम म्हणून एक धातू आहे, तर यामध्ये रशिया हा जगातील सर्वात मोठा धातू उत्पादक देश म्हणून ओळखला जातो। तर पॅलेडियम हे जे काही धातू आहे ते कशामध्ये वापरले जाते? पेट्रोल असेल किंवा वाहनांचे एक्झॉस्ट असेल, दागिने असतील किंवा लॅपटॉप असेल, दंत उपचार असेल, मोबाईल फोन असेल, तर या सगळ्यांमध्ये पॅलेडियमचा वापर केला जातो। तसेच जे काही कार, बाईक वगैरे आहेत त्याच्यामध्ये मधून जे काही उत्सर्जन होतं विषारी वायूचं, तर ते परिणाम कमी करण्यासाठी म्हणून पॅलेडियमचा वापर केला जातो। तर पॅलेडियमचा पुरवठा सुद्धा या ठिकाणी आता त्याची साखळी तुटलेली आहे, तर त्यामुळे या धातूच्या किमतीमध्ये जर वाढ झाली तर काय होणार आहे, त्याचाही परिणाम कार असेल, बाईक असेल किंवा पॅलेडियम ज्या ज्या ठिकाणी वापरलं जातं त्या सगळ्यांच्या वस्तूंच्या किमती त्या ठिकाणी वाढू शकतात। अर्थातच गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून शेअर बाजार कोणतंही कारण असेल, म्हणजे आत्ताच इलेक्शनचे निकाल होते, तर इलेक्शनचे निकाल जसे बाहेर येत होते तर आजचा शेअर मार्केट हा पॉझिटिव्ह होता। म्हणजे काहीही घडलं जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, तर त्याचा पहिला परिणाम हा शेअर बाजारावरती होत असतो। तसं जेव्हा युद्ध सुरू झालं तर त्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरती सुद्धा झालेला आहे। तर कोविडचा काळ असेल किंवा आत्ता मागील 1-2 वर्षामध्ये भारतीय शेअर बाजार हा उच्चांकी होता, उच्चांकी पातळीवरती त्याची घोडदौड सुरू होती, पण जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तर इन्व्हेस्टर्स गुंतवणूकदारांच्या मनामध्ये भीती धडकी बनली आपण असं म्हणू शकतो। तर जेव्हा युद्ध सुरू झालं त्या दिवशी सेन्सेक्समध्ये 1650 अंकांनी आणि निफ्टीमध्ये 450 अंकांनी त्या ठिकाणी घट झाली। तर पूर्वी सेन्सेक्स 57-58 हजारच्या आसपास होता, तर तो 53 हजारच्या इतका खाली आलेला आहे, आणि निफ्टी साधारण 17-17.5 हजारपर्यंत होता तो आत्ता साधारण 16-16.5 हजारपर्यंत इतका खाली आलेला आहे। म्हणजे शेअर मार्केट हे काय झालेलं आहे, वोलेटाईल झालेला आहे, त्याच्यामध्ये तो बदल झालेला आहे, शेअर मार्केट कोसळलेला आहे, आणि गुंतवणूकदार त्यांची कितीतरी कोटीची अमाऊंट त्या ठिकाणी त्यांनी गमवून बसलेले आहे। तर आता शेअर बाजार आणि सोन्याच्या किमती। तर जेव्हा गुंतवणूकदार म्हणून आपण विचार करतो तर जेव्हा शेअर मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण होते तर
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे त्या ठिकाणी बघितली जाते। तर त्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आता सध्या वाढलेला आहे, त्यामुळे सोन्याची किंमत युद्धाच्या पूर्वी 50,000 रुपये प्रति तोळा होता, तर आता किती झालेला आहे ते साधारण 55,900 रुपये इतकं झालेलं आहे, म्हणजे 5-6 हजार आणि सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। तर याचा डेटाबेस तुम्ही थोडस इथं बघू शकताय, बीएससी सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी 50 असेल, त्याचे रेट तुम्हाला लक्षात यावे। पूर्वी किती होते बीएससी सेन्सेक्स जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात बघितलं तर ते 57,000-58,000 या आसपास आहे, 57,000-58,000। पण 24 फेब्रुवारीला किती झालेला आहे तर 54,000 झालेला आहे, आणि थोडंसं आता तो इम्प्रूव्ह झालेला, पण फारसा इम्प्रूव्ह झालेला नाही आहे। अजून आशिया खंडामध्ये जोरदार शेअरची विक्री ही चालूच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही झालेली आहे। तसंच निफ्टी जर बघितलं, निफ्टी 50 शेअरचा तो निर्देशांक आहे, तर ते किती आहे, साधारण 17,400-17,500 आसपास होता तो पूर्वी, म्हणजे युद्धाच्या पूर्वी। पण युद्ध जेव्हा झालं त्या दिवशी मला वाटतं 14,000 झालेला आहे, आणि त्याच्यानंतर तो 16,000 इतकं झालेला आहे, आणि साधारण 16-15 या रेंजमध्ये तो आत्ता सध्यासुद्धा तेवढाच आहे। तर ग्राफिकल प्रेझेंटेशन याचं तुम्ही बघू शकताय, ट्रेंड जर बघितला तर कसा ट्रेंड आहे तो खाली खाली आलेला आहे, सेन्सेक्समध्ये सुद्धा घट झालेली आहे, आणि त्याचबरोबर निफ्टी 50 सुद्धा घट झालेली आहे। ओके, म्हणजे शेअर मार्केटवरती जो काही परिणाम आहे तो जोरदार परिणाम रशिया आणि युक्रेन या युद्धाचा झालेला आहे। गोल्ड रेट बघू शकताय, 22 कॅरेट 24 कॅरेट तुम्ही बघू शकताय, साधारण 50,000-51,000 होता तो सध्या 9 तारखेचा होता, 54,330 रुपये इतका झालेला आहे। ते चार्टमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, गोल्ड प्राईसमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। तर अशा पद्धतीनं शेअर मार्केटचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। तर त्याच्यानंतर लष्करी साहित्य, तर भारत हा लष्करी साहित्यासाठी रशियावरती डिपेंड आहे। नुकतंच रशियासोबत करार झालेला आहे की S-400 मिसाईल असतील किंवा AK-203 Assault असतील, हे जे काही इक्विपमेंट्स आहेत ते इम्पोर्ट करण्यासाठी रशियासोबत करार झालेला आहे, आणि भारत आणि चीन लडाखला धरून जे काही युद्ध सुरू आहे तर त्यासाठी म्हणून आपल्याला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यांच्याकडून इम्पोर्ट करणं। तर युद्ध सामग्री, लष्करी सामग्री खरेदी करण्यामध्ये सुद्धा भारताला त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात। तर जे काही रशिया आणि युक्रेन आहे, तर रशिया युक्रेनचा परिणाम हा अशा वेगवेगळ्या घटकांवरती होऊ शकतो। तर अजून एक मुद्दा मी या ठिकाणी सांगेन आणि माझं प्रेझेंटेशन थांबवते, तर शस्त्रास्त्राचे अर्थकारण। तर आतापर्यंत जे काही बघितलं आपण, दोन्ही देशातल्या युद्धामुळं वेगवेगळ्या घटकांवरती, वेगवेगळ्या वस्तूंवरती कसा परिणाम होईल, आणि त्याचा अल्टिमेटली ग्राहक म्हणून, एक नागरिक म्हणून त्यांना ते कसं सफर व्हावं लागतं। तर आता आधुनिक बाजू या युद्धाची शस्त्रास्त्राचे अर्थकारण म्हणून आपण त्याला म्हणू शकतो। तर अमेरिकेचे जे काही अध्यक्ष होते पूर्वीचे, डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 वर्षापूर्वी, तर त्यांनी युक्रेनला $47 दशलक्ष शस्त्रास्त्र निर्यात करण्यासाठी प्रेरणा दिली होती, किंवा शस्त्रास्त्र निर्यात करू असं सांगितलं होतं। तर तेव्हा जगभरातल्या जे काही निरीक्षक होते त्यांनी म्हटले होते की इन फ्युचरमध्ये कदाचित युद्ध परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी 47 दशलक्ष शस्त्रास्त्र निर्यातीला हिरवा कंदील दाखवला होता युक्रेनला। तर त्यामुळं युद्ध परिस्थिती निर्माण होऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला होता, आणि तो अंदाज पुतीन यांनी 24 फेब्रुवारीला खरा करून दाखवलेला आहे। तर त्यामुळे काय होईल, युक्रेनला तरी आता युद्ध सुरू आहे तर लष्करी सामग्रीची आवश्यकता आहे, तर लष्करी सामग्री ही वेगवेगळ्या देशांकडून त्यांना प्रोव्हाइड केली जाईल। नाटोचे जे काही राष्ट्र आहेत त्या देशांकडून ते देतीलच, पण अमेरिका हा सर्वात मोठा स्रोत आहे की ज्यांच्याकडून युक्रेन लष्करी साहित्य हा खरेदी करतो। ओके, तर रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर 2 दिवसात जो बायडन जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते $3.5 दशलक्ष आणखी लष्करी सामग्री युक्रेनला जे काही फॉरेन असिस्टंट ऍक्ट आहे त्या अंतर्गत देऊ केलेला आहे। नुसतंच लष्करी साहित्य दिलेलं नाही आहे तर त्याच्यामध्ये पुरवठा सुद्धा वाढलेला आहे। तर अर्थातच याचा फायदा कुणाला आहे, जे लष्करी साहित्य सामग्री उत्पादन करतायत ते उत्पादक कंत्राटदार यांना फायदा होणार आहे। तर
ही स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. तर त्यांच्यामध्ये जगातल्या सगळ्यात 10 मोठ्या लष्करी सामग्रीच्या जे काही कंत्राटदार आहेत त्या 10 कंत्राटदारापैकी 5 कंत्राटदार हे अमेरिकेचे आहेत. ओके, आता युक्रेनला लष्करी सामग्री दिल्यामुळे याचा फायदा अल्टिमेटली कुणाला होणार आहे? अमेरिकेला होणार आहे. जे काही 10 लष्करी सामग्रीचे कंत्राटदार आहेत ते 10 पैकी 5 कंत्राटदार हे अमेरिकेचे असल्यामुळे आणि अमेरिकेने प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांना मदतही केलेली आहे युद्ध सामग्री प्रोव्हाइड करण्यामध्ये, तर त्यामुळे अल्टिमेटली फायदा हा कुणाला होणार आहे? तर अमेरिकन अर्थव्यवस्था होणार आहे. आणि त्याचबरोबर अमेरिकेसोबत जे इतर देश आहेत जसे की जर्मनी, टर्की हे सुद्धा राष्ट्रवाही थोड्या प्रमाणात शस्त्रास्त्राचा पुरवठा केलेला आहे, त्या देशांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. त्यांच्या सरकारी तिजोरीमध्ये किंवा त्या कंत्राटदार उत्पादक कंपन्यांच्या तिजोरीमध्ये हा पैसा येणार आहे. ही एक बाजू झाली. तर दुसरी बाजू अजून काय, जेव्हा युद्ध होतं तर युद्ध झाल्यानंतर ती अर्थव्यवस्था किती होते, पुनर्जीवन त्या अर्थव्यवस्थेचं करणं आवश्यक आहे. बरेच नुकसान झालेलं असतं तर त्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता आहे. आणि जागतिक पातळीवर म्हटलं तर निधी कोण प्रोव्हाइड करतं? बलाढ्य देश अमेरिका. तर अफगाणिस्तानला आतापर्यंत 20 वर्षामध्ये एक्झाम्पल म्हणून घेतलं तर 147 अब्ज दशलक्ष ही मदत अमेरिकेकडून अफगाणिस्तानला झाली आहे. आता सुद्धा असंच होईल, युक्रेन युद्धामध्ये आहे तर युक्रेनला मदत कोण करेल? अमेरिकेला करेल. कमी व्याजदराने, अल्प व्याजदराने त्यांना कर्ज उपलब्ध करून देईल आणि व्याजाच्या रूपाने परत तो पुन्हा पैसा अमेरिकेकडे येत आहे. याची सोय त्या ठिकाणी अमेरिकेनं केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीनं शस्त्रास्त्राच्या द्वारे किंवा ते जे काही इंडस्ट्री आहे त्यांना फायदा करून देण्याच्या दृष्टिकोनातून अमेरिका याच्यामध्ये मूलभूत केलेली आहे आपण म्हणू शकतो. तर शेवटी मी या ठिकाणी समारोपाकडे येते. कारणे काय किंवा या दोन्ही देशांच्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल बघितला तर सध्या परिस्थितीमध्ये ज्या काही वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत त्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे ते सर्वसामान्यांना त्याचा त्रास हा सहन करावा लागतो. महागाईमध्ये वाढ होते. तर शेवटच्या समारोपामध्ये मी एवढेच सांगेन की भारत सरकारची तुम्ही कदाचित ऐकलं असेल ऑपरेशन गंगा, ऐकलाय? ओके, तर ऑपरेशन गंगा ही योजना ती कशासाठी योजना त्यांनी आणली तर भारतातले जवळजवळ 18 ते 20 हजार वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी हे युक्रेनमध्ये युक्रेनच्या राजधानी कीव या ठिकाणी शिकत होते. जेव्हा युद्ध सुरू नव्हतं तोपर्यंत कुणालाही माहिती नव्हतं की जगाच्या पाठीवर युक्रेन किंवा कीव असं शहर आहे आणि तिथे भारतातले इतक्या मोठ्या संख्येने मुलं आपली तिथे शिकायला गेलेली आहे. पण युद्ध सुरू झालं तसं बातम्या समोर येऊ लागल्या की साधारण इतकी मुलं आपली त्या ठिकाणी आहेत. तर महाराष्ट्रातल्या सांगली असेल, उस्मानाबाद असेल म्हणजे अशा छोट्या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील अनेक मुले सुद्धा ही वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन सारख्या देशांमध्ये ही गेलेली आहे. तर याचाच अर्थ काय, आता जग जवळ आलेलं आहे. जागतिकीकरणामुळे जग हे खेडं बनलेलं आहे. ओके, तर मानवी संबंध त्या ठिकाणी गुंतलेले आहेत, एकमेकांचे परस्पर अवलंबित्व त्या ठिकाणी आहे. तर त्यामुळं पूर्वी पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल तर एवढं डिपेंडन्सी त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळं जरी युद्ध झाली तरी ती राजकीय चिंता असायची, पण आता ती चिंता घराच्या उंबरण्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. तर त्यामुळं सध्या परिस्थितीमध्ये कोणत्याही दोन देशांमध्ये युद्ध होणं आणि त्यातून जागतिक स्तरावरती तणावाचं वातावरण निर्माण होणं हे कोणत्याही देशाला परवडण्यासारखं नाही. धन्यवाद. माझी मांडणी अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आशा करते तुम्हाला हे समजलं असेल काय युद्ध झालं आणि त्याचे परिणाम आपल्यावरती काय होऊ शकतील. तर 1-2 मिनिटं ते कमला कॉलेजचे प्राचार्य तेजस्वी मुडेकर मॅडम यांनी मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. त्यानिमित्तानं मागणीकरण विषयावरती अजून वाचन झालं आणि मी प्रेझेंट करू शकले. तर त्याचबरोबर माझे फ्रेंड्स त्या ठिकाणी आहेत, मुंजेकर मॅडम असतील, उदय सर असतील, नम्रता मॅडम असतील आणि दिनकर कांबळे सर असतील, त्याचबरोबर देखे सर आहेत, कमला कॉलेज इतर स्टाफ यांना मी माझे धन्यवाद व्यक्त करते आणि या ठिकाणी आता जवळपास 1 तास झाला मॅडम आपल्याला युद्धाच्या संदर्भामध्ये सांगत आहे.
आणि थोडस मी मुलांच्याकडे बघत असताना असं वाटत होत की युद्धभूमीवरतीच मुलं उभं आहेत अशा दृष्टिकोनातून पाहत होते. मॅडमने सांगताना हे सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये ज्यावेळेला आपण तेलाचा वापर करतो त्यातील 5 ते 6 चमचे आपण तेल जे आहे ते बाहेरून आणतोय, त्यामुळे लक्षात ठेवायचं वडा खाताना सुद्धा आपण त्याचा विचार करायला पाहिजे. दुसरा मुद्दा सांगितलेला आहे की पेट्रोल डिझेल जे काही गॅस आहेत वेगळ्या प्रकारचे त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि तुम्ही अलीकडे 1-2 दिवसाचे जर पेपर वाचलेला असाल तर जवळपास 15 ते 16 रुपयाने पेट्रोल डिझेल मध्ये वाढ होणार आहे असं सुद्धा काही वृत्तपत्राने छापलेलं आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये CNG जो काही गॅस आहे तो सुद्धा वाढलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रात किंवा कोल्हापूरमध्ये सुद्धा वाढणार आहे. त्याची सुद्धा झळ आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला बसणार आहे याची सुद्धा जाणीव करून मॅडमने दिलेली आहे. त्यामुळे आतापासून आपण मानसिक दृष्टिकोनातून तयार राहायला पाहिजे. सर युद्ध लवकरात लवकर संपव, सर्व व्यवस्थित हो अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि मॅडमने अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. परत एकदा महाविद्यालयाच्या वतीनं आणि अर्थशास्त्राच्या वतीनं मॅडमना मी मॅडमचा आभार व्यक्त करतो, मॅडमना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्यासाठी आमचे मित्र प्राध्यापक उदय इनामदार सर मी यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. आज एक्सपर्ट लेक्चर म्हणून डॉक्टर कविता वरगाळे यांना आपण आज आमंत्रित केलेलं होतं. आणि आजचा जो विषय होता तो रशिया अँड युक्रेन वॉर इम्पॅक्ट ऑन ग्लोबल अँड इंडियन इकॉनॉमी या विषयावरती आज कविता वरगाळेने आपल्याला छान गेले एक तासभर चांगलं मार्गदर्शन किंवा त्या युद्धाची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तो विषय आपल्या एकंदरीत आयुष्यासाठी किती महत्त्वाचा आहे किंवा जर युद्ध हे अशांतता किंवा असंघर्ष निर्माण करतं हे होऊ नये म्हणून आज युद्धाची गरज नाही तर बुद्धांची किंवा बुद्ध तत्वज्ञांची आज गरज आहे हे आज आपण दिसून येतं. आणि ह्या कार्यक्रमासाठी आज आमच्या प्राचार्य आणि आमच्या डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख प्रिन्सिपल डॉक्टर तेजस्विनी गुरेकर मॅडम यांनी आज आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी परवानगी दिली. त्याचबरोबर आज आमच्या या कार्यक्रमाला डॉक्टर कविता वरगाळे मॅडमनी आज इथे येऊन जे काही आज ह्या युद्धाच्या संदर्भात जी काही योग्य प्रकारची काही मांडणी केलेली आहे त्याबद्दलही मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आज आमच्या सहकारी डॉक्टर दिनकर कवी यांनी जे काही इंट्रोडक्शन आणि वेलकम केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या सहकारी निंचेकर मॅडम यांचंही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आज कविता वरगाळे या म्हणजे मॅडमचं ओळख करून दिलेली आहे. आणि आमचा इतर सर्व स्टाफ म्हणजे नवरात्र मॅडम यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम म्हणजे अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला.